या प्रयोगात आपण बासरी कशी वाजते याचं विज्ञान शिकणार आहोत. जेव्हा आपण फुंकर मारतो तेव्हा हवा एका बारीक गॅपमधनं आत जाते आणि ती गॅप पुढे निमुळती झाली आणि पुढे एका लाकडावरती ती आदळते आणि त्या हवेमुळे या ठिकाणी अनेक वारंवारतेची म्हणजे फ्रिक्वेन्सीची कंपनं तयार होतात आणि कंपनं म्हणजे ध्वनी लहरी तयार होतात. पण ह्या अनेक फ्रिक्वेन्सीपैकी फक्त एकच फ्रिक्वेन्सी अशी निवडक घेतली जाते आणि ती वर्धन होतं, ॲम्प्लिफाय होते आणि त्या फ्रिक्वेन्सीचा जो आवाज आहे तो वाढत जातो, म्हणजे लाऊडनेस मोठा होत जातो. आणि त्याचं कारण असं आहे की इथनं निघालेली कंपनं या टोकापर्यंत येतात आणि परत जातात, म्हणजे त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. आणि इथे एक प्रकारची स्टँडिंग वेव्ह जे स्थिर लहरी तयार होतात आणि या ज्या स्टँडिंग वेव्ह तयार होतात त्यामुळे आपल्याला या कॉलममध्ये आवाज घुमताना दिसतो. हा एक प्रकारचा रिझोनन्स आहे आणि ज्या आवाज घुमतो इथे तेव्हा त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी किती आहे, कशी आहे याचा आपण अभ्यास करू शकतो. आता एक साधं उदाहरण बघा की जेव्हा हे मी दट्ट्या हा लांब ठेवीन तेव्हा मला इथे या कॉलमची लांबी जास्ती मिळेल. लांबी जास्ती मिळेल म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्याशी रेझोनेट करणारी जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची वेवलेंथ ही जास्ती असेल. वेवलेंथ जास्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असेल. म्हणजे आपण जेव्हा हा दट्टे इथे ठेवतो आणि फ्रिक्वेन्सी ऐकतो ती फ्रिक्वेन्सी ही लो फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात ठेवा, दिस इज लो फ्रिक्वेन्सी. आणि आता हे जर मी आत नेलं ही हाय फ्रिक्वेन्सी. आता लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी याविषयी आपण थोडं आणखीन बघूया. ही फ्रिक्वेन्सी आहे का ही आहे का, या दोनमध्ये काय फरक आहे? तर ही जी फ्रिक्वेन्सी नाही ही कानांना गोड लागते, ऐकायला मजा येते आणि थोडीशी सॉफ्ट वाटते. आणि याच्या उलट ही फ्रिक्वेन्सी ही कर्कश वाटते, श्रील वाटते. आणि याचं कारण काय, ती हाय फ्रिक्वेन्सी आहे आणि ही लो फ्रिक्वेन्सी आहे. ही लो फ्रिक्वेन्सी का, तर याच्यामध्ये लांबी आहे ही जास्ती आहे. म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला आवाज मोठा येईल ती त्याची तरंगलांबी जास्ती असणार आहे. आणि तरंगलांबी जास्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी, कारण तरंगलांबी म्हणजे लॅमडा ज्याला वेव्हलेंग म्हणतात आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ किंवा वारंवारिता यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, म्हणजे ध्वनी लहरींचा हवेतला वेग प्रति सेकंद. तर मीटर पर सेकंद अंदाजे ध्वनीलहरी हवेमध्ये एका सेकंदाला 340 मीटर प्रवास करतात, 340 मीटर पर सेकंद. 340 मीटर पर सेकंद हा ध्वनीलहरींचा हवेतला वेग आहे कक्षीय तापमानाला. आता आपण सूत्र लक्षात ठेवायचं, व्ही इज इक्वल टू एफ इंटू लॅमडा. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅमडा म्हणजे वेवलेंग तरंगलांबी. फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये वारंवारिता असा शब्द आहे. आणि जेव्हा मी हा दट्ट्या बाहेर खेचतो तेव्हा मला हा जो स्वर येतो तो लो फ्रिक्वेन्सी आहे आणि जेव्हा मी दट्ट्या आत ढकलतो हा हाय फ्रिक्वेन्सी आहे. आणि दट्ट्या मागे पुढे केला इथे तुम्हाला दिसतं आहे की एक अख्खं सप्तक कवर केलं मी सारेगाव पद्धतीसारखं आणि काही काही फ्ल्यूटमध्ये आणखीन सह काही सप्तक कवर करता येतो. तर एक तुम्ही कधी बाजा हार्मोनियम किंवा समाधिका पेटी पाहिली तर त्याच्यामध्ये 3-3 सप्तकं कवर करता येतात. त्याच्यात फक्त फ्ल्यूटमध्ये एक आहे की त्या लांबीवरती त्याची वारंवारिता अवलंबून आहे, तसं इतर वाद्यांमध्ये वेगळं वेगळं असू शकतं. धन्यवाद.